आवर बिलीव्हड ग्रँडफादर इज मिसिंग सिन्स. बाबा तुमच्या फोन मध्ये एखादा आप्पांचा एकट्याचा फोटो आहे का? तो आहे ना. बरं, आजी सुद्धा फोटो अल्बम काढून बसलेली आहे, तुला त्यातला हवा असेल तर घे. नाही नाही नको, हाच करते आपलं. हा आमचा एकत्र काढलेला पहिला रंगीत फोटो. यांच्या मित्राने नवीन कॅमेरा घेतला होता, त्यांनी तो यांना दाखवायला आणला. तर हे म्हणतात कसे, माझं आणि कांचनचं आयुष्य खूप रंगीबिरंगी आहे, आमचा रंगीत फोटो काढ. बापरे कसली तयारी, मला साडी बदलून यायला सांगितलं, स्वतः कपडे बदलले, सगळ्या गोष्टीचे हौस हे रे ना. अरे एवढंच नाही, प्रत्येकाच्या 8 दिवसाला फोटो काढायचेच, आणि मुलं वर्षा वर्षाला कशी वाढत गेली हे बघत बसायचं. सगळं आठवणीत ठेवायचं रे, अगदी सगळं. आत्ताच कसं सगळं विसरले. तात्यांनी या सगळ्याची मानसिक तयारी केली होती रे. म्हातारपणे कधीतरी काहीतरी होणारच, काहीतरी आजारपण येणारच, कधीतरी शेवटची सुरुवात होणारच. पण असं कधीतरी वेळ असं वाटलं सुद्धा नव्हतं रे. माझ्या वाटचं सुद्धा तेच लक्षात ठेवायचे. मी डोळे झाकून त्यांच्या आठवणींवर विश्वास ठेवायचे. त्यांना असं विस्मरण कसं होऊ शकतं सांग मला. म्हणे आपल्या कल्पनेपेक्षा वेगळं काहीतरी घडणं यालाच आयुष्य म्हणतात. पण मला त्यांच्या आधी जायचंय तात्या, मला नाही जायचं मागे. आयुष्यभर यांच्या आधारावर राहिले मी. माझा आधार असं कमकुवत झालेला नाही बघ होणार मला. कुठे असतील, काय करत असतील काय माहित. अरे पाकिट सुद्धा नाही यांच्याकडे असं म्हणत होते हे. औषधं घेतलेली नाहीयेत, काही खाल्लं नाही ना तर रक्तातली साखर कमी होते यांच्या, चक्कर यायला लागते यांना. सांग मी काय करू आता. म्हणे तू जरा शांत हो. हे बघ, हे असले भलते सलते वाईट विचार मनात आणू नकोस. सगळं काही चांगलं होणार आहे. विनायक येईल परत, त्याला काही होणार नाही. हो आजी, आणि ईशाने सुद्धा आता सोशल मीडियावर पोस्ट केलंय, लोकांना शेअर करायला सांगितलंय. आपण नक्की परत येतील, आपण सगळ्या बाजूने प्रयत्न करतोय. ईशू तू रात्री सुद्धा लॅपटॉप समोर होतीस, आत्ताही लॅपटॉपवर काम करतीस. बंद कर आणि काहीतरी खाऊन घेच. नाही नाही नको, कोणीतरी काहीतरी मेसेज करेल आपल्या पोस्टवर काहीतरी लिहिल, मला ते मिस करायचं नाही. अरे अशाने तुम्ही सगळे आजारी पडाल. अनिरुद्ध चल तू काहीतरी खाऊन घेच. मी जरा आपांचा फोन आणि डायरी पुन्हा एकदा चेक करतोय. अविनाश म्हणालाय त्यांनी सगळं चेक केलंय, पण मला त्याच्यावर काही भरोसा नाही. म्हणजे त्याच्या नजरेतन काही सुटलं असेल तर मी चेक करतो. तू त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या लोकांना फोन केलास का? शेवटचं त्यांनी बऱ्याच जणांना दिवाळीच्या शुभेच्छांचे मेसेजेस पाठवले होते, पण काहींना त्यांनी 2-2 मेसेजेस पाठवले हे सुद्धा त्यांच्या लक्षात नाही आहे. देवा चांगल्या माणसांना तू अशी शिक्षा का देतोस रे? त्यांनी सगळ्यांसाठी इतकं काय काय केलंय, इतकं झटले, त्यांच्यावर अशी वेळ का आणलीस रे, का आणलीस? आई आप्पा परत येतील. अरुंधती आता तोच त्याच्या रूपात सुद्धा सुचतो. हो रडू नका. हो आप्पांनी खूप पुण्य केलं, त्यांची पुण्याही अशी वाया नाही जाणार. हा ते परत येतील, नक्की परत येतील. आई